हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा डेली रुटीन व्लॉगमध्ये। तर व्लॉग करायचं विशेष कारण म्हणजे आता गणपती बाप्पांचं आगमन सगळ्यांच्याच घरी होणार आहे, आणि तर त्याच्यानिमित्त आता सगळ्याजणी सगळ्या ज्या गृहिणी आहेत त्या सगळ्या साफसफाई वगैरे घरातलं आवर सावर त्याच्यात लागलेले आहे, आणि मी पण लागलेले आहे। तर थोडं थोडंफार मी रोज एका दिवसाला पूर्ण नाही करत मी शक्यतो, कारण की एकटा असल्यामुळं। तर थोडं थोडं स्टेप बाय स्टेप, जसं आज जसं कर्टन्स वगैरे बेडशीट्स वगैरे सगळे धुतल्या, तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी खिडकी वगैरे सगळं जे घरातलं आवर सावर ते करणार आहे। तर मी तुम्हाला छोटे छोटे असे पॉईंट्स सगळे असे रोज डेलीचे ते एकाच व्लॉगमध्ये ॲड करणार आहे, तर तुम्ही बघत राहा। आणि आज कामं सगळी उरकून गेलेली आहेत आणि डॅडी गेलेले आहेत क्वार्टर्सला, त्याच्यामुळे ते मुलींना आणायला कोणीच नाही आहे घरी, तर मीच जाणार आहे मुलींना आणायला। आणि त्याच्यानंतर यांना वेळ नाही आहे गणपती वगैरे बुक करण्यासाठी, कारण की ते गणपती खूप पटकन बुक होऊन जातात, तर त्यासाठी गणपती बुक करायला मलाच जायचं आहे। ते म्हटले तू आता मुलींना स्कूलमधून घेऊन आलेले आणि त्यांना जेवण वगैरे देते। तर येता येता आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती बघण्यासाठी गेलेलो होतो, तर जे आवडली तर ती बुक झालेल्या होत्या ऑलरेडी, आणि आम्हाला खूप उशीर झाला बुक करण्यासाठी। तर ह्या वर्षी आम्हाला मागच्या वर्षी खूप छान होते, असे क्यूटशे गणपती बाप्पा होते, तर आता ह्या वर्षी आम्हाला कसे गणपती बाप्पा आमच्या घरी येतात तर बघत राहा व्हिडिओ। आणि टाकत आहे मी जसं वेळ मिळेल तसा व्हिडिओ वगैरे टाकत राहील। आता मुली आलेले स्कूलमधून, तर आल्या आल्या लगेच कुठे गेली दुकानात, काय आणायला, कुरकुरे, तर कुरकुरे खायला गेली तिथे। तर आता यांना जेवण देते। बैलपोळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज बैलपोळा विशेष आहे, तर सगळे बऱ्याचशा जणांचं म्हणजे आपला महाराष्ट्राचा सण आहे, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या घरी आज पुरणपोळी बैल ते बैलांना छान असं तयार करतात आणि ते रेडी करून त्यांची मिरवणूक वगैरे काढतात, त्यांची पूजा करतात, त्यांच्याकडनं आजच्या दिवशी काहीच काम वगैरे करत नाहीत, म्हणजे आजचा दिवस खूप छान असं आहे। हे खरं हे गोष्टी ना गावाकडे बघण्यासारखं खूप छान आहेत, म्हणजे नाही का असं गावाकडे बघायला मिळतं। आधी आमच्या इथे पण बघायला मिळायचं, पण आजकाल शक्यतो होत नाही अशा काही गोष्टी। तर हे गोष्ट असं सगळं बघण्यासाठी बैलपोळा हा सण बघण्यासाठी खरं तर गावाला जायला, तर आम्ही पण बैलपोळ्याच्या दिवशी पुरणपोळी वगैरे करतो, पण आज कोणीच नाही आहे घरी, तर डॅडी गेलेले आहेत क्वार्टर्सला, आणि माझ्या सासूबाईंना पुरणपोळी नाही चालत कारण त्या हार्ट पेशंट आहेत, शुगर वगैरे आहे त्यांना, तर त्या असलेल्या गोष्टी वगैरे खात नाही, गोड पण कमी, म्हणजे गोड पण नाही खात त्या। तर खाणारे फक्त मग मी आणि हेच आहेत, आणि मुली पण खात नाही, साक्षी पण पुरणपोळी वगैरे खात नाही, आणि शिव खाते तर एखादी नॉर्मल फक्त, तर त्याच्यामुळे खाणारेच नाही आहेत। जर आम्ही सगळे एकत्र सगळे असतो, भाऊ सीमाताई वगैरे सगळे जॉईंट फॅमिली एकत्र असतो, तर मग आम्ही करतो पुरणपोळ्या दरवर्षी। पण ह्या वर्षी नेमकं झालं की कोणीच नाही आहे, लास्ट टाईमला माझी मम्मी पण होती तर आम्ही केल्या होत्या, पण त्यावेळेस मी ब्लॉग वगैरे बनवत नव्हते, पण आता ह्यावेळेस कोणीच नाही येतं, तर आमचा आजचा प्लॅनिंग असा आहे की मी करणार आहे बासुंदी आणि पुऱ्या, आणि नॉर्मल एक बटाट्याची वगैरे भाजी थोडीशी पातळ, ती पण डायरेक्ट कुकरला, तुम्हाला माहिती माझा कुकर फेमस आहे, तर कुकरला डायरेक्ट भाजी करणार आहे, खूप छान लागते, तर मी तुम्हाला दाखवेल थोडंफार। आणि अशा पद्धतीने आज थोडंसं नॉर्मल छोटासा बैलपोळ्याच्या दिवशी थोडंसं गोडधोड आम्ही काहीतरी करू, तर पुरणपोळी नाही पण बासुंदी, आपलं बासुंदी आणि पुऱ्या वगैरे करू आम्ही। तर शिव खाणार ना बासुंदी? म्हणजे काय ते दीदीच्या फोटोला हात लाव नको, फाटल दो बासुंदी शिवण्यानी खाल्लेलीच नाही, आणि खूप दिवसानंतर बनवतोय खर तर आम्ही बासुंदी। तर डॅडी पण नाही आहेत, डॅडी आज क्वार्टरला गेल्यामुळे ते त्यांची पण फेवरेट बासुंदी आहे, ताई पण तिकडे बासुंदीच करताय, आता मग अशीच कॉल झाला होता आमचा, तर त्या पण बासुंदीच करताय, आम्ही पण बासुंदी करू। आता हे पण थोड्या वेळात येतील, तर त्यांना मी कॉल करून सांगून दिलेले की तुम्ही खवा घेऊन या, तर थोडा खवा आणतील आणि मग मी तुम्हाला बासुंदी दाखवते मी कशी करते, तर तुम्ही बघत राहा आणि ब्लॉग कंटिन्यू करत राहा। आले माझा दादूस, थकले काय झालं, खूप ट्रॅफिक असतं संध्याकाळच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस ठीक आहे, काय करते तू मधीच, पप्पांना पाणी दे, शिव डबा काढ पाणी कोण देत आता पप्पांना, शिव
तर हे गेलेले आहेत गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायला. आणि मी करते आज बैलपोळ्या निमित्त काहीतरी गोड जेवण थोडंफार, तर बघत राहा तुम्ही. आणि नॉर्मल झटपट होणारी अशी बटाट्याची पुरी बरोबर खाल्ली जाणारी भाजी, तर त्यासाठी मी घेतलेले 3 बटाटे असे त्यांचे साल काढून कट करून घेतलेले आहेत छोट्या आकारामध्ये, बघू शकताय. आणि त्यानंतर घेतलेला 1 कांदा आणि त्यानंतर टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट. तर आता हे मी भाजी टाकायला घेते. तर कुकर गॅसवर ठेवून दिलेला आहे आणि त्यात करायचं आहे ऑइल ॲड. आणि त्यानंतर ऑइल छान तापल्यानंतर आपल्याला त्यात ॲड करायचं आहे जिरं आणि बारीक चिरलेला कांदा. तर छान असा परतून घ्यायचा आहे, खरपूस लाल रंग येईपर्यंत छान असा परतून घेतल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट मी त्यात ॲड करून देते. आणि त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर धना पावडर आणि लाल पावडर आणि हळद असं मी त्यात ॲड करून मसाले छान असं परतून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण बारीक चिरून ठेवलेले बटाटे छान असे धुवून त्यात ॲड करून द्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचे मसाल्यामध्ये. आणि त्यानंतर मी त्यात ॲड करत आहे थोडासा चिकन मसाला. छान बटाटे छान असे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी ॲड करायचे. पाणी तुमच्या गरजेनुसार, तुम्हाला पातळ कम घट्ट अशी जशी भाजी हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करू शकताय. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातल्यानंतर छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं. ही भाजी आणि पुरी वगैरे आणि एखादं म्हणजे स्वीटमध्ये असं काहीतरी खायचं तर खूप छान लागते. तर तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही केलेली आहे आणि आता यांनी खवा मला अजून आणून दिलेला नाही आहे, तर आता ते खवा आणतील. त्याच्यानंतर मी बासुंदी करायला घेणार आहे. ते बासुंदी तुम्ही बघत राहा. चला, तर कुकर लावून झालेला आहे आणि त्यानंतर मी दूध गरम करायला ठेवून दिले. तर आता ह्याच दुधापासून मी बासुंदी बनवून घेणार आहे. तर दूध गरम करायला ठेवून दिले आणि तोपर्यंत बाकीची सर्व कामं उरकून. आणि त्यानंतर काजू आणि बदाम. काजू आणि बदाम शिवाय बासुंदी अधुरी आहे. दूध गरम होत आहे तोपर्यंत काजू आणि बदाम मी कट करून घेते. तर दूध झालेलं आहे गरम, तर जे आधीचं पातेलं होतं त्याच पातेल्यात मी बासुंदी बनवून घेणार आहे. आणि त्यानंतर मी ते डिव्हाइड करून घेतलं आणि त्यात 1 कप साखर टाकून घेतलेली आहे. आणि चम्मचच्या साह्याने छान असं हलवून घ्यायचंय. नाही हलवलं तर साखर खाली लागते आणि जळूनही जाते माझ्या. आणि त्यानंतर त्यात ॲड करायचे काजू बदाम आणि पिस्ता. तर ते ॲड करून पुन्हा छान असं मी ढवळून घेतलंय. आणि एका गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे, त्यात मी तूप ॲड करून देते. तूप छान गरम झाल्यानंतर त्यात ॲड करायचं आहे 100 ग्रॅम असा खवा. तर साजूक तुपामध्ये छान असा खवा परतून घ्यायचा आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. न हात थांबवता एकसारखा छान असा खवा परतून घ्यायचा आहे. खवा पटकन जळतो त्यामुळे हात न थांबवता छान असा परतून घ्यायचा. आणि छान परतून झाल्यानंतर त्यात दूध ॲड करून घ्यायचंय. आणि दूध ॲड केल्यानंतर छान पूर्ण असं मिक्स करायचं आहे. तर बघू शकताय छान असं मिक्स करून घेतलंय. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं बॅटर आहे जे मिक्स केलेलं खव्याचं, तर ते दुधात आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. तर आता त्या गॅसवर न ठेवता मी ह्या गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेणार आहे खवा टाकून. तर बघू शकता खवा टाकल्यानंतर सुद्धा पुन्हा छान त्याला उकळू द्यायचं आहे. आणि त्यानंतर मी आता पुऱ्या लाटायला घेतल्या आहे. तोपर्यंत बासुंदी सुद्धा उकळते छान अशी आणि पूर्णपणे घट्ट छान अशी करून घ्यायची आहे. तर आता मी पुऱ्या लाटायला घेतलेल्या आहेत. त्या चपाती लाटून झालेली माझी आणि मी तांब्याच्या साह्याने त्या पुऱ्या कट करून घेणार आहे. अशा केल्या तर झटपट होतात पुऱ्या. तर बघू शकता एक एक साईडचे जे कॉर्नर्स आहेत ते मी काढून घेते आहे आणि पुऱ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे. आणि जो मधला शेप तयार होतो तो फार शिवण्याला फार आवडतो, स्टार शेप तयार होतो. तर सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि तेलही छान तापलंय. तर आता एक एक करून पुऱ्या अशा मी तळून घेणार आहे. कढई छोटी असल्यामुळे मी एक एकच टाकणार आहे कारण की त्या व्यवस्थित छान अशा सोनेरी रंग येईपर्यंत असं छान तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकताय
तर पुऱ्या तळून झालेल्या आहेत, आता भाजी चेक करून घेऊयात। तर छान अशी भाजी शिजलेली आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल ग्रेव्ही त्याची घट्ट करावा तर 2-3 बटाटे असे छान असे मॅश करून द्यायचे, तर खूपच छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि मी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात ॲड केलेली आहे, तर बघू शकता ही भाजी किती छान बनलेली आहे। तर त्यानंतर आता बैलपोळा आहे म्हणलं तर मग आधी बैलपोळा आपला बळीराजाला नैवेद्य दिल्याशिवाय आम्ही जेवण करणार नाही। तर मी सुरुवातीला देवाचं नैवेद्याचं ताट तयार करून घेत आहे। तर एका वाटीमध्ये बासुंदी आणि प्लेटमध्ये भाजी बटाट्याची आणि त्यानंतर पुऱ्या मी ठेवून देणार आहे। तर भजी वगैरे केलेली नाही आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर हा नैवेद्य मी आता बळीराजांना देणार आहे। तर बळीराजांना मी छान असं पुसून गणपती डेकोरेशनसाठी तो टेबल आणला होता त्या टेबलवर ठेवून छान असं डेकोरेशन करून ठेवून दिलेले आहेत आणि त्यांना छान असं हळदी कुंकू मी वाहिले आहे आणि त्यानंतर मी दिवा वगैरे लावून घेणार आहे आणि त्यांना नैवेद्य देऊन त्यांची छान असं पूजा करून घेतली। गावाकडे तर खूप छान मजा असते, गावाकडे बैलांना छान असं सकाळी छान असं आंघोळ वगैरे घालतात, त्यांच्यावर छान अशी रंगरंगोटी करतात, त्या दिवशी त्यांच्याकडं कुठलंच काम करून घेत नाही त्यांच्याकडनं आणि पूर्ण गावात त्यांची मिरवणूक वगैरे काढतात। म्हणजे खरा पोळा सण आहे ना हा, खरं गावाकडे बघण्यासारखा असतो, खूप छान वाटतं खरंच गावाकडं बघायला। तर हे मला तेच सांगत होते गावाकडचं वगैरे कसं असतं काय असतं। तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा व्लॉग, तर नक्की कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। स्पेशली वेगळ्या डिश नाही तर जे घरात नॉर्मली मी जे बनवते तर त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यानंतर शिवने पूजा केली, ती म्हणली मम्मी मला पण पूजा करायची आहे। तिला म्हटलं कर, तर तिने सुद्धा हळदी कुंकू छान असं बघितलं, छान असं हळदी कुंकू तिने बळीराजांना लावलेलं आहेत आणि त्यानंतर केस फार मध्ये येतात माझ्या बाईचे आणि त्यानंतर मला म्हटली मम्मी तू जसं केलं तसंच मला करायचं आहे। तर त्यानंतर तिनेही नैवेद्य ठेवला, ती मला म्हटली मम्मी पाणी पण लावका, तर तिला म्हटलं नको पाणी नको टाकू बाळा। तर त्यानंतर छान असं पाया पडून घेतल्या तिने, बराच वेळ पाया पडत होती, काय बोलत होती काही समजतच नव्हतं। तर अशा प्रकारे आजचा होता व्लॉग। तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये।